ഇനി ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ നമുക്കിനി ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ ചിത്രം നോക്കാം. എന്താണ് നോക്കൂ, എ സബ് ജാനുവർ ഹിരൺ, വെണ്ടക്ക്, മോർ, ഖർഗോഷ്, സാം, ചിടിയ. कहां देख रहे हैं? एवड क्या नोकणद? किसकी प्रतीक्षा में है वह? पानी की प्रतीक्षा ले, वो पानी के लिए ऊपर की ओर देख रहे हैं. है? पानी कहां से मिलता है? बादल से मिलता है. पिछले क्लास में हम पढ़ा ले, हमने पिछले क्लास में पढ़ा पानी बादल से मिलते हैं, तो बादल पानी देते हैं. अच्छा, सभी चिड़िया सभी जीव जंतुएं पानी के लिए ऊपर की ओर देख रहा है, पानी की प्रतीक्षा में है, पानी की प्रतीक्षा में है, वे बादल की ओर देख रहे हैं, बादल की ओर देख रहे हैं, क्योंकि बादल से पानी मिलते हैं. तो देखो इस चित्र में लड़का और लड़की कहां बैठते हैं? बादल के ऊपर बैठते हैं. बादल क्या देते हैं? क्या देते हैं? पानी देता है. बादल से पानी पानी बरसता है. बादल से 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 पानी बरसता है. लेकिन वो बादल से पानी बरसता है. बादल से क्या बरसता है? पानी बरसता है. वो पानी नहीं, क्या है हमारा, क्या है? जीवन है. पानी बरसता है लेकिन वो पानी नहीं. बादल से बादल जो बरसता है, बादल से जो हमें मिलते हैं, वो पानी नहीं. हमारा क्या है? हमारा क्या है? जीवन है. तो वो पानी क्या है? हमारा जीवन है. पानी क्या है? हमारा जीवन है. पानी नहीं जीवन बरसता है. बादल से पानी नहीं हमारा जीवन बरसता है. पानी नहीं जीवन बरसता है. अच्छा, पानी हमारा, पानी हमारा क्या है? जीवन है. पानी हमारा जीवन है. फिर बच्चों ये चित्र देखे, हम एक जीव जंतु का हट्टी है. ये जीव जंतु मरे पड़े. देखो पानी नहीं जीवन नहीं, पानी नहीं तो जीवन भी नहीं होते हैं, पानी नहीं तो जीवन नहीं होते हैं. ये सब मर जाने का कारण क्या है? पानी नहीं है. पानी नहीं जीवन नहीं है. क्या है? पानी नहीं जीवन नहीं, पानी नहीं जीवन नहीं. अगला चित्र देखो, ये क्या है? देखो इस चित्र में, देखो ये चित्र भी हमारे पाठ पुस्तिका में है. देखो हम बता सकते हैं इस चित्र में क्या क्या है, क्या क्या है. देखे ये क्या है? लड़का. ये क्या है? मैंने पढ़ा है लड़की. ये क्या है? मेंढक. और ये मछली और पथक. और ये बंदर, हिरण. ये एक पौधा है. क्या, कौन से पौधा है? सूरजमुखी. और एक फूल. और देखो ये सब जीव जंतु देख रहे हैं किसकी प्रतीक्षा में है? पानी की प्रतीक्षा में है. देखो यहां ऊपर, ऊपर से क्या बरस रहा है? क्या बरस रहा है? ये क्या है? पानी है. ले, ये पानी कहाँ से बरस रहा है? आसमान से, बादल से बरस रहा है. ये पानी, पानी क्या है? इनका जीवन है. देखो यहाँ पानी बरस रहा है, पानी बरस रहा है. ये सब जीव जंतुओं का भाव क्या है? ये कैसा है? दुखी है. क्या ये दुखी है? नहीं, हम ये सबके मुंह का भाव खुश है. क्यों? पानी बरस रहा है, पानी बरस रहा है. पानी इनका जीवन है, पानी
इनका जीवन है, पानी है, पानी है जीवन है, पानी क्या है, जीवन है, पानी है जीवन है, पानी नहीं है तो, पानी नहीं है तो जीवन भी नहीं है, पानी है जीवन है, पानी नहीं है जीवन नहीं है। अगला चित्र देखो, ये दोनों चित्र, दो चित्र है, हम दो चित्र हैं, हम दो चित्र हैं। पहले चित्र देखो, ये जीव जंतु कैसे हैं, के जंतु कैसे हैं, मर गए हैं, क्यों, पानी नहीं मिला है, पानी नहीं मिला है, वो पानी नहीं तो जीवन नहीं, ले पानी है, यहाँ पानी बरस रहा है, पानी है, ले पानी बरस रहा है तो जीवन भी है, पानी है तो जीवन है, पानी है जीवन है, पानी नहीं है जीवन नहीं है। और अगला देखो, पानी के बिना, हम कहने का मतलब ये है, कहने का अर्थ ये है, पानी के बिना, पानी नहीं है तो जीवन संभव नहीं है, जीवन भी नहीं है, पानी के बिना, पानी के अलावा, पानी नहीं है तो जीवन संभव नहीं है, जीवन नहीं होगा, पानी नहीं है तो जीवन संभव नहीं है, जीवन नहीं होगा। अगला, पानी से जीवन है, जीवन संभव है, पानी है तो जीवन भी है, जीवन होते हैं, पानी है तो जीवन होते हैं, पानी मिलते हैं तो जीवन जीवन होते हैं, पानी नहीं है तो जीवन नहीं है, है तो जीवन भी है, जीवन होते हैं, पानी है तो जीवन होते हैं, पानी मिलते हैं तो जीवन जीवन होते हैं, पानी नहीं है तो जीवन नहीं है, पानी के बिना जीवन संभव नहीं है, पानी है, पानी से जीवन संभव है, पानी से जीवन संभव है। अच्छा, तो देखो इसका आशय क्या है, देखो इसका आशय क्या है, पानी जीवन का आधार है, पानी जीवन का आधार, बेस, ले हमारे जीवन का आधार है, पानी ही जीवन है, पानी तेल नम्बर जीवन, ले पानी जीवन का आधार है, पानी के बिना जीवन संभव नहीं है, जीवन नहीं होगा, तो पानी का संरक्षण हमारा कर्तव्य है। नि ഈ പാഠത്തിൽ നമ്മൾക്ക് ഒരുപാട് വാക്കുകൾ പഠിച്ചു അല്ലേ, ഇത് നിങ്ങളെ വിറ്റസ് ചാനൽ വന്ന പാഠഭാഗം തന്നെയാണ്, അതിനെ ഒന്നും കൂടെ ആവർത്തിച്ച് പറഞ്ഞു നേടും, നിങ്ങൾ ചെയ്യേണ്ടത് ആ പാഠഭാഗം പറഞ്ഞ വിറ്റസ് ചാനലിൽ കണ്ട ആളുകൾ കുറേ കൂടെ നന്നായിട്ട് പെട്ടെന്ന് മനസ്സിലാവും, ഒന്നും കൂടെ അതിനെ ആവർത്തിച്ച് പറഞ്ഞു നേടും, നിങ്ങൾ ചെയ്യേണ്ടത് ഈ ചിത്രത്തിൽ വന്നിട്ടുള്ള നിങ്ങളുടെ പാഠഭാഗത്തൊരു ചിത്രമുണ്ടല്ലോ, ഫസ്റ്റിക്കായിലെ മറ്റേ മുഖത്തുള്ള മുഖപകർത്ത് മുഖഭാഗത്തുള്ള ചിത്രം, ഫസ്റ്റിക്കായിലെ ഫസ്റ്റ് പേജിൽ കായി ഏക് എന്നൊരു ചിത്രമുണ്ടല്ലോ, ആ ചിത്രമാണല്ലോ ഞാൻ കാണിച്ചു തന്നത്, ആ ചിത്രത്തിലെ വാക്കുകളൊക്കെ ഒന്ന് എഴുതിക്കൂടെ, നോട്ട്ബുക്കിലേക്ക് എഴുതിക്കൂടെ, ഈ വീഡിയോയിൽ കാണിച്ചിട്ടുണ്ട് ആ വാക്കുകളൊക്കെ, എന്തൊക്കെയാണ് വാക്കുകൾ, ആ എന്തൊക്കെയാണ് കാണിക്കുന്നത്, കിരൺ, മോർ, ചെടിയ, കർഗോഷ്, മേണ്ട, സാം, ലെടുക്ക, ലെടുക്കി, ബാദൽ. അച്ഛാ, ഇനി നിങ്ങൾക്ക് കുറേ വാക്കുകൾ എഴുതാല്ലേ, ആസ്മാൻ, പൗധ തുടങ്ങിയ വാക്കുകളൊക്കെ അതിലുണ്ട്, പഠിച്ച വാക്കുകൾ തന്നെ അല്ലേ, ആ വാക്കുകളൊക്കെ നോട്ട്ബുക്കിൽ എഴുതുക, കഴിയുമെങ്കിൽ അവയുടെ ചിത്രം വരയ്ക്കാം, ഓരോന്നിൻ്റെയും ചിത്രം വരച്ച് അതിന് താഴെ ആ പേരുകൾ എഴുതി നിങ്ങൾ നോട്ട്ബുക്ക് എന്ത് ചെയ്യണം, ഫോട്ടോ എടുത്ത് ഗ്രൂപ്പിലേക്ക് അയക്കുക. മറ്റൊരു കാര്യം, ചിത്രം ഉണ്ടല്ലോ, ആ ചിത്രത്തിന് നിങ്ങളുടേതായ നിങ്ങൾക്ക് തോന്നുന്ന ഒരാശയം
അല്ലേ? പ്രകടാശയത്തിൽ പറഞ്ഞതിൽ പറഞ്ഞു തന്നെയാണ്. എന്താണ് ആശയം? ആ ചിത്രത്തിന്റെ ആശയം എന്താണ്? ആ ചിത്രത്തിന്റെ ആശയം വെള്ളം നമ്മുടെ എന്താണ്? ജീവനാണ്. വെള്ളമില്ലെങ്കിൽ നമുക്കൊന്നും എന്തില്ല? ജീവനില്ല. അല്ലേ? ജലം സംരക്ഷണം നമ്മുടെ എന്താണ്? കർത്തവ്യമാണ്. അല്ലേ? പാനി ഹമാര ജീവൻ ഹേ, പാനി ജീവൻ കാ ആധാർ ഹേ, പാനി നിഹിന്തോ ജീവൻ നിഹി ഹേ, പാനി സേ ജീവൻ സംഭവ ഹേ, പാനി കെ ബിന ജീവൻ സംഭവ നിഹി ഹേ. അല്ലേ? ഇങ്ങനെ ഒരു വാചകം എഴുതി ഭംഗിയാക്കി തെറ്റുകൂടാണ്ട് എഴുതി എന്നെന്ത് ചെയ്യുക? ചിത്രം വരച്ച് തെറ്റുകൂടാണ്ട് എഴുതി ഫോട്ടോ എടുത്ത് സൂക്ഷിച്ചിട്ടുണ്ടാകും. എന്ത് ചെയ്യണം? നിങ്ങളുടെ ഗ്രൂപ്പിലേക്ക് അയക്കണം. അത് നിങ്ങളുടെ നോട്ട്ബുക്കിൽ ഉണ്ടാവുകയും വേണം.